कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे, ऐतिहासिक महत्वाचा आहे. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूच्या संदर्भात कालच साम टीव्हीनं अगदी महत्वाची अशी बातमी दिली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्य आरोपी असलेल्या सोहराबुद्दीन एन्काउंटर केसची सुनावणी ज्यांच्या आधिपत्याखाली सुरू होती त्या न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे आणि या प्रकरणानं अवघा देश हादरला आहे. मुळात हे प्रकरण समजून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. एक बघा, म्हणजे गुजरातमध्ये 2002 गोधरा हत्याकांड झालं आणि त्यामध्ये राज्याचं प्रशासन समाविष्ट होतं असं वेगवेगळ्या समित्यांनी अहवालांनी सांगितलं. 2003 तेव्हाचे गृहमंत्री हरेन पांड्या आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत संघर्षाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या. शिवाय हरेन पांड्या या हत्याकांडाच्या संदर्भात काही माहिती किंवा चौकशी करणाऱ्या समितींना देत आहेत असं समजलं. 2003 हरेन पांड्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येविषयी महत्वाची माहिती ज्यांच्यापाशी आहे असं मानलं गेलं त्या सोहराबुद्दीन शेख कौसर बी यांचं एन्काउंटर झालं 2005. एन्काउंटर फेक असल्याची केस त्यानंतर समोर आली आणि सर्वोच्च न्यायालयानं ती केस CBIच्या स्पेशल कोर्टाकडे दिली. सोहराबुद्दीन एन्काउंटर झालं त्यावेळचे गुजरातचे गृहराज्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून चार्जशीट दाखल झाली ती 2010. अमित शहांना अटक झाली, मग 3 अमित शहांना जामीनसुद्धा मिळाला. ही केस गुजरातमधून मुंबईला हलवली पाहिजे आणि संपूर्ण केस सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच न्यायाधीशानं चालवली पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले 2012. कारण होतं याच्यामध्ये होत असलेला राजकीय हस्तक्षेप. त्यानुसार ही केस मुंबईला हलवली गेली पण न्यायाधीश मात्र बदलले गेले. सुरुवातीला JT उत्पत न्यायाधीश होते, त्यांच्या कोर्टानं अमित शहांना कोर्टासमोर हजर राहायला सांगितलं. 26 सुनावणीची तारीख असताना 25 जून 2014 न्यायाधीश JT उत्पत यांची बदली झाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं इथं थेटपणे उल्लंघन झालं होतं. त्यानंतर ही केस न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोयांकडे सोपवली गेली. 31 ऑक्टोबर लोयांनी अमित शहा मुंबईत होते आणि तरीसुद्धा सुनावणीस हजर का राहिले नाहीत असा प्रश्न विचारला आणि पुढची तारीख 15 डिसेंबर 2014 अशी ठरवली. पण त्यापूर्वीच 1 डिसेंबरला न्यायमूर्ती लोयांचा नागपूरमध्ये मृत्यू झाला. लोयांच्या मृत्यूनंतर 15 डिसेंबरला न्यायमूर्ती MB गोसावी यांची नियुक्ती झाली. तोपर्यंत या खटल्याची फाईल जवळजवळ 10,000 झालेली होती. अवघ्या 15 ही फाईल वाचून न्यायमूर्ती MB गोसावी यांनी अमित शहांना निर्दोष मुक्त केलं. हा सगळा घटनाक्रम आहे या केसचा. यातले दुसरे न्यायाधीश ब्रजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूनं या प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढली आहे. न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया 30 नोव्हेंबरला नागपूरमध्ये एका लग्न समारंभासाठी गेलेले होते. रात्री 12:15 त्यांनी कुटुंबियांसमवेत फोनवर संपर्क साधला. 1 डिसेंबर 2014 पहाटे 5 हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला असं कुटुंबियांना सांगितलं गेलं. न्यायमूर्ती लोया राहायचे मुंबईत, त्यांचं मूळ गाव आपल्या लातूरजवळचं गातेगाव, पण परस्पर त्यांचा मृतदेह मुंबईच्या ऐवजी लातूरकडे पाठवण्यात आला. आता गंमत अशी आहे की हे सगळं झालं तेव्हा तिथे केवळ ड्रायव्हर होता, इतर कोणीही व्यक्ती सोबत नव्हती. न्यायमूर्ती लोयांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू 6:15 झाला असं नोंदवलं आहे. मग कुटुंबियांना 5 मृत्यू झाल्याचं कसं काय कळवलं गेलं? त्यांचा मृतदेह मुंबईच्या ऐवजी लातूरला का पाठवला गेला? पोस्टमॉर्टम केलेलं असताना त्यांच्या मानेमागे चष्मा, शर्टवर रक्त, रक्ताचे डाग, हे कसे काय होते? शिवाय न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूनंतरचे सगळे विधी आटोपण्याची सगळी जबाबदारी ईश्वर बाहेती यांनी का उचलली? पोलिसांच्या ऐवजी ईश्वर बाहेतींनी कुटुंबियांना लोयांचा फोन का सुपूर्द केला? फोन प्राप्त झाला, मिळाला, तेव्हा त्यातले सगळे मेसेजेस, फोन कॉल्स डिलीट कसे केले गेलेले होते? मुळात सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की नागपूरमधल्या रविभवनपासून लोयांना रिक्षानं हलवण्यात आलं. रविभवनपासून 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा स्थानक नाही, रिक्षा मिळत नाही, मग रिक्षानं नेलं कसं? दांडे हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं आणि तिथं ECG काढला नाही. मुळात मंगेशकर हॉस्पिटल त्यापेक्षा अधिक जवळ होतं, मग दांडे हॉस्पिटलमध्येच का नेलं गेलं? असे अनेक प्रश्न उभे राहिले. अनुकूल निकाल द्यावा यासाठी न्यायमूर्ती लोयांना जस्टिस मोहित शहांनी
100 कोटींची लाच द्यायचा प्रयत्न केला होता असा आरोप लोयांच्या कुटुंबियांनी केला. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती लोयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या असंही नातेवाईकांनी मित्रांनी सांगितलं. काल साम टीव्हीनं बातमी दिली की न्यायमूर्ती लोया रविभवनमध्ये उतरलेच नव्हते. मुळात ही सगळी स्टोरी पुढं आली ती माझे जवळचे पत्रकार मित्र निरंजन टकले यांच्या पाठपुराव्यानं. कॅरवान या मॅगझिननं ही स्टोरी प्रसिद्ध केली. न्यायमूर्ती लोया यांच्याबद्दल घातपात झाला असावा अशी शंका त्यांच्या दोन बहिणी सरिता मांधणे आणि डॉक्टर अनुराधा बियानी आणि वडील हरिकिशन लोया यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन व्यक्त केली होती. अनुराधा बियानी या स्वतः मेडिकल डॉक्टर, त्यांनी तर पोस्टमार्टम विषयीच शंका उपस्थित केली. न्यायमूर्ती लोयांचा मुलगा अनुज लोया यानं 2015 वडिलांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच याच अनुज लोयानं वडिलांच्या मृत्यूविषयी काहीही शंका नाही असं सांगत पत्रकार परिषद घेतली. पाणावल्या डोळ्यांनी आणि कातर आवाजात हा कोवळा पोरगा अनुज वडिलांच्या मृत्यूविषयी काही शंका नाही असं सांगत होता. मुळात 2015 ते 2018 या दरम्यान असं काय घडलं की ज्यामुळं अनुजच्या मनातली सगळी शंका एकदम नाहीशी झाली. लोयांच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून याचिका दाखल झालेल्या आहेत. गेल्या शुक्रवारी 4 ज्येष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली आणि 4 न्यायमूर्तींच्या या पत्रकार परिषदेतला एक महत्त्वाचा संदर्भ बिंदू हा लोया केसचा होता. प्रश्न अनेक आहेत आणि आजचा विषय आहे न्यायमूर्ती लोयांचं काय झालं. न्यायमूर्ती लोयांचं काय झालं ही सगळी चर्चा मला करायची आहे आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. आजचे पाहुणे फार महत्त्वाचे आहेत. ही स्टोरी दिल्यानंतर, या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर निरंजन टकले पहिल्यांदाच TV या प्रकारच्या चर्चेमध्ये येत असावेत. निरंजन टकले आज या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत. निरंजन टकले हे प्रख्यात पत्रकार आहेत आणि प्रामुख्यानं ही बातमी ज्यांच्यामुळे देशभर जगभर पोहोचली असे अतिशय झुंजार निर्भीड महत्त्वाचे समकालीन पत्रकार निरंजन टकले आज माझ्यासोबत आहेत. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील या संदर्भामध्ये सातत्यानं आपली भूमिका मांडतायत आणि निवृत्त न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला तो पदरसुद्धा आहे, त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांची मांडणी आणखी महत्त्वाची आहे. प्राध्यापक राजरत्न आंबेडकर माझ्या शेजारी आहेत. प्राध्यापक राजरत्न आंबेडकर सातत्यानं या संदर्भामध्ये भूमिका मांडतायत. ते आंबेडकरवादी आहेत आणि बौद्ध महासभेचे प्रमुख आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते असणारे अतुल लोंढे नागपूरमधून माझ्यासोबत असणार आहेत. नागपूरमध्येच माझे सहकारी बातमीदार संजय डाफ आपल्यासोबत असणार आहेत. संजय डाफांनी काल एक अतिशय महत्त्वाची बातमी ब्रेक केली, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की रविभवनमध्ये न्यायमूर्ती लोया उतरलेच नव्हते. अशी कालची एका अर्थानं देशातली सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी देणारे संजय डाफ आपल्यासोबत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की भारतीय जनता पक्ष किंवा RSS यांच्या प्रवक्त्यांनी या चर्चेमध्ये यावं अशी माझी आत्यंतिक इच्छा होती. भाजपच्या प्रवक्त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सातत्यानं मी कालपासून करत होतो. कालपासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत माझा प्रयत्न सुरू होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना मी अशी विनंती केली की कोणीतरी आलं पाहिजे तुमच्या वतीनं, भाजपची भूमिका काय आहे ती कळली पाहिजे. मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी या चर्चेमध्ये यायला नकार दिला. ते चर्चेमध्ये नाहीत, पण ते का नाहीत हे कळावं म्हणून फक्त मी हे सगळे तपशील मांडले. ही सगळी चर्चा आता आपल्याला या नामवंतांच्या सोबत करायची आहे आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना मला अगदी सुरुवातीला जायचं आहे मुद्दाम संजय डाफ यांच्याकडे, कारण संजय डाफ यांनी जी कालची ताजी बातमी दिलेली आहे त्या ताज्या बातमीने आपण सुरुवात करूया. संजय डाफ, कालची बातमी काय आणि किती महत्त्वाची आहे? नक्कीच सर, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या, अनेक चर्चा झाल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. चौकशी व्हावी, हा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात होता, अनेक या संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र नेमके लोया नागपूरच्या रविभवनात थांबले होते का, हाच एक मोठा मुद्दा होता आणि तो मुद्दा आपण काल स्पष्ट केला. माहितीच्या अधिकारात जे कागदपत्र आपल्या हाती आले, म्हणजे तिथलं जे नोंदवही जे आहे, जे रजिस्टर्ड आहे, ते रजिस्टर माहितीच्या अधिकारात आपण तिथले त्या तारखेचे पानं मागितले होते आणि त्या तारखांना, म्हणजे 30 नोव्हेंबरला न्यायमूर्ती लोया त्या ठिकाणी आले होते आणि 1 डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्या तारखांना लोया रविभवनात थांबले होते याची नोंद नाही.
खरं म्हणजे जीआर नुसार म्हणजे शासकीय नियमानुसार तिथं जो कोणी व्यक्ती थांबेल म्हणजे तो कुठल्याही पदावर असो त्या व्यक्तीची नोंद तिथं असली पाहिजे. मग तो कोण नोंद जो कोणी करेल तो करेल, पण जो थांबलाय व्यक्ती त्याचं नाव त्या रजिस्टरमध्ये असलं पाहिजे असा नियम आहे, असा शासकीय आदेश आहे. मात्र लोया यांचा कुठेही उल्लेख त्या नोंदवहीत नाही, त्यामुळे हा एक महत्वाचा विषय पुढे आला तोही अधिकृतपणे. याच्या आधी अनेकांनी त्यावर प्रश्न निर्माण केले होते, मात्र माहितीच्या अधिकारावरून हे अधिकृतपणे आता स्पष्ट झालं की लोया रविवारात थांबले नव्हते. दुसरं, आपण माहितीच्या अधिकारात कागद मागितला होता की पोलिसांनी त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. खरं म्हणजे एवढा मोठ्या पदावर असलेला व्यक्ती जेव्हा नागपूरात येतो तेव्हा प्रोटोकॉलनुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांकडे याची नोंद असते, एक प्रोटोकॉल ऑफिसर असतो ती नोंद घेत असतो आणि पोलीस त्या व्यक्तीला सुरक्षा व्यवस्था पुरवत असते. मात्र माहितीच्या अधिकारात नागपूर पोलिसांकडून जो कागद आपण घेतला त्याच्यामध्ये पोलिसांनी लेखी दिला की आम्ही लोया यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली नव्हती, याचा अर्थ त्यांना सुद्धा माहित नव्हतं, त्यांच्याकडे सुद्धा नोंद नाही की लोया हे नागपूरात आले होते. एवढंच काय तर नुसतं रजिस्टरवरून आपण जे पानं घेतलेत माहिती अधिकारात ते आपण तेवढंच घेतले नाही, तर तिथला जो उपकार्यकारी अभियंता जो आहे त्याचं लेखी आपण घेतलं. त्याने लेखी लिहून दिलंय की आमच्या नवी भवनामध्ये आमच्या नोंदवहीमध्ये लोया थांबल्याचं नोंद नाही. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळं वळण आलेलं आहे की लोया जर रविवारात थांबलेच नव्हते तर मग हा घटनाक्रम जो सांगितला जातो तो खरा आहे का? मग रविवारातून त्यांना दंदे रुग्णालय या ठिकाणी नेलं असेल का? संजय डाब तुमचा मुद्दा पोहोचला सगळ्याच्यावर. हो संजय डाब तुमचा मुद्दा पोहोचला. मुळामध्ये रविभवनमध्ये न्यायमूर्ती लोया उतरलेच नव्हते, म्हणजे न्यायमूर्ती लोयांच्या संदर्भामध्ये आता हा आणखी एक मुद्दा आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं तिथे ECG काढला नाही, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमधली जी काही फेक किंवा बनवाबनवी आहे ती समोर येते. एवढा महत्त्वाचा आणि एवढी महत्त्वाची गोष्ट घडूनसुद्धा त्याबद्दलचं स्पष्टीकरण नीटपणे दिलं जात नाही. निरंजन टकले, तुम्ही जेव्हा सुरुवात केली या विषयाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि मला कल्पना आहे पत्रकार म्हणून की अशा एखाद्या विषयाचा पाठपुरावा करणं हे किती कठीण काम असतं, मुळामध्ये ही सुरुवात कशी झाली की तुम्हाला याच्यात काहीतरी संशयास्पद आहे असं वाटणं आणि तुमचा पूर्ण पाठपुरावा त्यातले फाइंडिंग्स जरा सांगा ना. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माझ्या या आधी पण स्टोरीच्या अनुषंगाने ते एक्सप्लेन झालेलं आहे की मला माझी सर्वात पहिली भेट ही नुपूर बियाणीशी पुण्यामध्ये झालेली होती आणि ती त्यांची भाची होती जज लोयांची आणि तिने मला संपूर्ण ही घटना आणि घटनाक्रम सांगितला. तेव्हाच मला या संपूर्ण प्रकाराचं गांभीर्य आणि म्हणजे प्रपोर्शन आणि स्कोप हे लक्षात आलेला होता. पण ते तिचं हियर्स हे अकाउंट होतं, म्हणजे 80% हे तिची IQ माहिती होती, 20% जे प्रत्यक्ष मामा तिच्याशी बोलले ती माहिती तिची होती. त्यामुळे नंतर मी तिच्या आईला भेटलो, आईचा इंटरव्ह्यू केला, नुपूरचाही केला होता, वडिलांना भेटायला गेलो होतो. त्या सगळ्या दरम्यान म्हणजे मला ज्या वेळेला पहिल्यांदा पोस्टमॉर्टमची कॉपी मिळाली त्या पोस्टमॉर्टमच्या कॉपीवरती पोस्टमॉर्टमची वेळ ही 10:50 ते 11:50 1 डिसेंबरला अशी लिहिली होती आणि कुटुंबियांनी मात्र सर्वांनी मला हे सांगितलं होतं की त्यांना 5:00 फोन आले, 5:15 की असा मृत्यू झालेला आहे, पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्यांचं पार्थिव हे गातेगावला पाठवून दिलेलं आहे, तर तुम्ही सगळेजण गातेगावला जा. आता लोयांचं प्रत्यक्ष कुटुंब तर मुंबईमध्ये होतं, बहिणी महाराष्ट्रातल्या इतर 5 ठिकाणी होत्या, तर या सगळीकडून त्यांनी गातेगावला जायचं होतं. तर तो पोस्टमॉर्टम रिपोर्टमधल्या टायमिंगमधला आणि कुटुंब जे सांगतंय ते वेळ याच्यातला ज्या वेळेला फरक लक्षात आला त्यावेळेला पहिल्यांदा असं वाटलं की यात काहीतरी आणखीन गुढ आहे जे शोधायला हवं. दुसरं, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं होतं की 2 गोष्टी आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की कोरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी म्हणजे कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. आता जनरली कार्डियाक अरेस्ट जनरली हे कुठल्या प्रकारच्या लोकांना होतो याची ज्यावेळेला मी तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेतली तर त्यावेळेला असं लक्षात आलं की लोया तर टी टोटलर होते, संपूर्ण निर्व्यसनी होते, त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं, ते 20-25 वर्ष रोज 2 तास टेबल टेनिस खेळत होते मृत्यूपर्यंत. तर इतका फिट असलेला स्वभावाने अत्यंत आनंदी आणि जॉली असलेला माणूस असा कसा कार्डियाक अरेस्टने जाईल? त्यात कुटुंबियांना त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, जजेसनी सांगितलेलं होतं, मोडक आणि कुलकर्णी,
की रात्री 12:30 सुमारास त्यांना चेस्ट पेन झाला आणि आम्ही त्यांना रिक्षानी दांडे हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग पहिल्यांदा परत ही शंका आली की रात्री 12:30 तिथं दिवसा 12:30 रिक्षा मिळू शकत नाही रविभवनला. व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊस आहे जिथं सर्व एस्कॉर्टेड व्हेकल्स असतात, तर तिथं रिक्षा स्टँडच नाही आहे आसपास, तर रात्री 12:30 रिक्षा कशी मिळाली आणि रिक्षातून का नेलं? रविभवनमध्ये एवढे व्ही आय पी कायम उतरलेले असतात की त्यांची कोणाचीही गाडी घेऊन तसं जाता येऊ शकलं असतं. आता हा मोडक आणि कुलकर्णींनी कुटुंबियांना सांगितलेली गोष्ट, रविभवनमध्ये ते उतरलेले आहेत असं या बातमीनंतर एक रिपोर्ट जो आला होता त्यात न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती शुक्रे यांनी सुद्धा हे सबस्टॅन्शिएट केलं की हो, रविभवनमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला, चेस्ट पेन झालं आणि तिथून गाडीतून त्यांना नेलं गेलं. तर रविभवनमध्ये ते उतरले होते हे तर या लोकांकडून समजतं. आता हा जो रिपोर्ट आहे सामवरती काल जो झालाय तो जर म्हणत असेल की रविभवनमध्ये त्यांची नोंदच नाही, तर मग हे ते दोन न्यायमूर्ती जे बोलले ते काय होतं, म्हणजे त्याची सत्यता ही कशी पडताळणार आणि मग का नको याच्यात तपास व्हायला, असं साहजिकच प्रश्न निर्माण होतो. अगदी खरं, या मुद्द्याबद्दल आपण बोलत राहणार आहोतच. अतुल लोंढे पण आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढे, तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि नागपूरमध्येच राहता आणि तुम्ही आज एक ट्विट पण या संदर्भातलं केलेलं आहे, एकूण काय काय म्हणणं आहे? माझं ट्विट या संबंधाशी आहे की लोया केसवरनं देश धुमसतोय. देशामधल्या सर्वात महत्वाची संस्था जी आहे न्यायालयीन व्यवस्था, त्याच्यावर ज्येष्ठ न्यायाधीशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आणि ह्या केसच्या संदर्भामध्ये विचारलं असताना गोगोईंनी सांगितलं की हो, त्यांनी येस म्हटलं की लोयाच्या केसच्या संदर्भामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. आणि मिसलीड करणं सुरू झालं की ज्युनियर जजेसला बेंच अलॉट केल्यामुळे हे 4 जजेस विरोधात गेले, पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं पत्र वाचल्यानंतर आणि त्यांचे एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर त्यांचा मुद्दा हा पिक अँड चूजचा होता, म्हणजे पर्टिक्युलर जजेस आपल्याला फेवरेबल निकाल देतील किंवा असं, या समजातून अलॉटमेंट ऑफ केस जे होतं त्याच्या संदर्भामध्ये मेमोरँडम ऑफ प्रोसिजर याच्या संदर्भामध्ये मुद्दे उपस्थित केलेले होते या 4 जजेसनी. आता हा सगळा घटनाक्रम चालत असताना ज्या 2 जजेसचं नाव आता निरंजन सरांनी घेतलं, ते 2 जजेस आता ऍक्टिंग जजेस असताना सुद्धा त्यांनी खाली येऊन सांगितलं की त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे. म्हणजे जजेस, ऍक्टिंग जजेस जेव्हा बोलतात त्याचा परिणाम काय असतो कोळसे पाटील साहेब सांगतील. आणि त्याच्यानंतर ह्या केसला याचे कागदपत्र, सीलबंद कागदपत्र परवाच्या दिवशी जेव्हा महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी हा सुप्रीम कोर्टाला देत असताना संध्याकाळी नागपूरचे जॉईंट सीपी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, काही सिलेक्टिव्ह पत्रकारांना बोललं, ते प्रेस कॉन्फरन्स घेत असतानाही सगळ्या प्रेसला बोलवलं असं नाही, काही सिलेक्टिव्ह पत्रकारांना बोलून त्यांनी सांगितलं की जस्टिस लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता, हार्ट अटॅकनी झालेला होता आणि त्याच्यामध्ये पुढच्या इन्व्हेस्टिगेशनची काही गरज नाही आहे, पुढच्या चौकशीची काही गरज नाही आहे. मग माझं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा एखादी केस ज्युडिशियली आपण म्हणतो की मॅटर इज सबज्युडिस, आम्ही त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही आणि न्यायालयाचा हा आपण नेहमी सन्मान ठेवतो, तर मग हा असा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का याच्यातलं मध्ये? आणि मग चोर के दाढी में तिनका अशा पद्धतीची परिस्थिती का सातत्यानं निर्माण होते आहे? आणि आता संजय डाफनी जे कागदपत्र आणलेले आहे ते आता बघत होतो मी, त्याच्यामध्ये 31 तारखेनंतर 30 नोव्हेंबर नंतर 1 डिसेंबर पर्यंतचे 269 नंबरची एंट्री, 270 नंबरची एंट्री आणि 271 नंबरची एंट्री ही सूट आहे आणि तेवढीच ती वॅकंट सोडलेली आहे. मग एवढ्या मोठ्या व्यक्ती जर सुरक्षित नसेल आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील आणि ती जर हाय प्रोफाईल केस असेल, त्यांना सिक्युरिटी गार्ड मिळत नसेल आणि इतर सर्व लोकांनी त्यांना रविभवनमधनं हॉस्पिटलमध्ये रिक्षाने नेलं, अशा अनेक गोष्टी जर उपस्थित होत असेल तर त्याची निपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे आणि काय सत्य आहे ते आणलं पाहिजे. कारण की ही केस जी आहे, ही केस एक आपल्या समोरचं एक उदाहरण आहे, पण सातत्यानं 3.5 वर्षापासून सगळ्या संस्था, म्हणजे आपली लोकशाही म्हणजे फक्त निवडून आलेले आमदार खासदार नाहीत किंवा सरकार नाही, आपली लोकशाही आपण एका इन्स्टिट्यूशनल व्यवस्था ज्या आहेत त्या निर्माण केल्या, मग आरबीआय असेल,
न्यायालयीन व्यवस्था असेल, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी त्यामध्ये असेल, सगळ्या कॅगची संस्था असेल, या सगळ्या ऑटोनॉमस संस्था, कॉन्स्टिट्युशनल संस्था ज्या आहेत त्यांचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलेलं आजपर्यंत, याच्यावर जे ऑब्जेक्शन येत होते त्या अनुषंगानं मग आता ज्युडिशियरीवरच जर घाला येत असेल तर मग चार सिनियर जजेस जे म्हणतात आहे की देशाची लोकशाही डेंजरमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टीला बघता याची चौकशीची टाळाटाळ का केली जाते, त्याच्यामुळे मी ते ट्विट केलं होतं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत असताना महाराष्ट्रातलं हायकोर्ट आणि देशाचं सर्वोच्च न्यायालय पोलीस अशा पद्धतीनं समोर येऊन न्यायनिवाडा करत असताना, डायरेक्ट जजमेंट देत असताना त्याच्यावर कारवाई का करत नाही, हे माझं ट्विट होतं, हे माझं आजही ऑब्जेक्शन आहे. अतुल लोंढे, तुमचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील, एक मला सांगा, मुळामध्ये या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं जे घडतंय, म्हणजे लपवाछपी सुरू आहे, बनवाबनवी सुरू आहे, माहिती द्यायचीच नाही असे प्रकार सुरू आहेत, नक्की काय घडतंय, कशामुळे हे लपवलं जात आहे, एवढं कोण गुंतलेलं आहे, काय घडत आहे, तुमचं काय आकलन आहे कोळसे पाटील? संजय, तुम्ही जर सुरुवातीला विवेचन केलं हिरेन पांड्यापासून तर आजपर्यंत, ते फार महत्वाचं आहे. आणि आज आपण लोहियाची केस इन आयसोलेशन बघता कामा नये. या सगळ्या घटना ज्या घडत आहेत, आज लोहिया कुणाची केस होती लोहिया पुढे, त्या काय गुन्हा होता तो, त्या आरोपीची बॉडी लँग्वेज काय, त्याचं पद काय, तो आज देशाच्या कुठल्या पदावर बसलेला आहे, आणि जेव्हा ही सगळी गडबड, नाव नाही, दांडे हॉस्पिटल जिथे ते काही हृदयच हॉस्पिटल नाही, वोकाड जवळ होतं तिकडे न्यायला पाहिजे होतं, म्हणजे अनेक गोष्टी ज्या घटल्या, मी तर असं म्हणेल की लोहिया जिवंतपणीच लोहियावर प्रेशर होतं. त्यातले दोन जजेस वकील, एक खंडाळकडे म्हणून होतं, खंडाळकर आणि एक ठोंबरे, त्या ठोंबरेने जेव्हा लोहियाची डेड बॉडी बघितली तो कोलॅप्स झाला तिथे, आणि त्याला मग तिथून हटवलं गेलं, आणि खंडाळकर आणि डोंगरे ह्या दोघांचा पुढे खून झाला. या सगळ्या मंडळींनी लोहियाला जो त्रास होतो तो आमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात आणखी एक आहे तो ओके म्हणून, त्याच्यावर एकदम खोटा कंटेम्प्ट आहे, म्हणजे अशी कंटेम्प्टची ऑर्डर होऊ शकत नाही, अशा कंटेम्प्टमध्ये त्याला टाकलाय, आणि तो पळून गेला म्हणून वाचला, नाही तर त्याला जेलमध्ये देऊन त्याला मारला असता आणि आमची काही वेगळी गत होणार नाही. असं एक इन्फॉर्मेशन होती की लोहियाला दडपण होतं आणि ड्राफ्ट दिला होता की तू असं जजमेंट दे. आता कोणी दिला, काय दिला, कोणमध्ये होतं आपल्याला माहिती नाही, त्याचे आपल्याकडे पुरावे नाहीत, परंतु पुरावा एकच आहे की हा ड्राफ्ट घेऊन ही सगळी मंडळी प्रशांत भूषणकडे गेली होती, आणि प्रशांत भूषण म्हणलं की तुम्ही जर हे केलं तर लोहियाची नोकरी जाईल. मी तिथं म्हटलो परवा दिलेला की अरे ते नोकरी गेल्यास चालल्यास तो वाचला असता ना. बरोबर. त्यामुळं ह्या सगळ्या घटना आणि आणखी मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आता, अशी अनेक गोष्टी आहेत की ज्या आता सबज्युडिस असल्यामुळे आपण फार बोलत नाही, परंतु याचा तपास आम्हाला, बघा आम्ही न्याय संस्थेला हे अग्निपरीक्षा द्या म्हणतोय, आमचं काय कोणाची वैयक्तिक कोणाशी आमचं हेवे द्यावे नाहीत, ही अग्निपरीक्षा आहे, यातून न्याय संस्थेने बाहेर पडलं पाहिजे. आणि ते पडताना हे काम सुप्रीम कोर्टाने सिटिंग जजच्या आधिपत्याखाली त्यांनी दररोजच्या सुपरविजनने हे काम करून घेतलं पाहिजे. जगाला आणि देशाला आम्ही निर्दोष आहोत, जे काही घडलेलं तुमच्या पुढे आलं ते खोटं आहे. म्हणजे अमित शहाचे 100 कोटी, सॉरी तू इथला चीफ जस्टिस शाह आणि त्यांची 100 कोटी असतील, लोहियाच्या घरच्या लोकांच्या तक्रारी असतील, या सगळ्यांचं निराकरण करणं, ह्या सगळ्या खोट्या आहेत असं नुसतं बोलून चालणार नाही, तर ते सिद्ध करून आमच्या देशाला आणि दुनियाला आमच्या न्यायसंस्थेने दाखवण्याची गरज आहे. आणि हे करत असताना एकमेकावर ज्या चार जजेसची जी घुसमट होती, अशी घुसमट आम्ही प्रत्येक जजेसच्या, प्रत्येक हायकोर्टात आणि प्रत्येक ठिकाणी. न्यायमूर्ती कोळसे पाटील, हा मुद्दा खरंच गंभीर आहे. एक बघितलं पाहिजे की अनुजची पत्रकार परिषद झाली, पण मुळामध्ये अनुजवर ज्या प्रकारचं दडपण आलं असेल त्याचा आपल्याला किमान अंदाज करता येऊ शकतो. म्हणजे अनुज पुण्यामध्ये ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजमध्ये तो गेल्या अनेक महिन्यांपासून आलेलाच नाही आहे. ज्या प्रकारच्या ताण तणावातून हे सगळे नातेवाईक जात आहेत, सगळे कुटुंबीय जात आहेत, हे सगळं भयंकर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माध्यमं अक्षरशः गप्प आहेत. हे घडलं महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये कोणीही या संदर्भामध्ये अक्षरशः काहीही ब्र उच्चारला नाही, एवढी कसली भीती आहे. मी माध्यमं बोलतच नाहीत. मी पहिल्यांदा जर्नालिझमच्या इतिहासामध्ये आणि जर्नालिझमच्या पूर्ण याच्यामध्ये पहिल्यांदा मी असं बघितलं की साधारणपणे असं असतं की ज्यांच्याकडे बातमी छापून आली तिथे त्या बातमीचा खुलासा दिला जातो, पण ज्यांनी बातमी दिली नाही त्यांनी खुलासे मात्र छापले.
अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली आणि जेव्हा बातमी द्यायची होती मी निरंजन टकलेंना त्यांची आहे ती नोकरी सोडून अन्यत्र बातमी द्यावी लागली. कॅरावान मॅग्झिननं छापली पण अन्य कुठल्याही माध्यमांनी छापायला नकार दिला. नंतर माध्यमांनी उलटपक्षी खुलासे छापले. संजय डाफ नागपूरमध्ये आहेत. नागपूरमधली माध्यमं म्हणजे खरं म्हणजे मराठी माध्यमांनी उलटपक्षी जास्त बोललं पाहिजे. एक रवीश कुमारचा अपवाद वगळला तर टीव्हीवर या संदर्भातली चर्चासुद्धा मराठीमध्ये कोणी केली नाही. हिंदी इंग्रजीमध्ये सुद्धा चर्चा झाली नाही. हे दडपण काय आहे? संजय डाब, तुम्ही नागपूरमध्ये आहात. नागपूरमध्ये तुम्हाला कल्पना आहे की आपण पॅनल करत होतो, सकाळपासून आपण वेगवेगळी नावं घेतली आणि संध्याकाळपर्यंत फक्त तुम्हीच राहिलात. हे जे आहे की हे येतील, ते येतील, ते येतील, हे येतील आणि प्रत्यक्षामध्ये मात्र बोलायला कोणीच येत नाही आहे, एवढी भीती काय? भीती प्रत्येकाला वाटते, भीती तुम्हालाही वाटते, भीती मलाही वाटते आणि भीती वाटली पाहिजे. पण एवढं कसलं भय आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये किमान म्हणजे बाकी माझं काहीच म्हणणं नाही पण हा संशय आहे, या शंका आहेत, हे तर बोललं पाहिजे. याचा अर्थ तो कोणी काही केलाय का? कदाचित तो मृत्यू असेल पण नैसर्गिक, मुद्दा तो नाहीये. पण मृत्यूच्या अनुषंगानं जर समजा चार संशय असतील तर संशय घेण्याचा अधिकार नाही का? शंका व्यक्त करण्याचा अधिकार नाही का? नागपूरमधली माध्यमं, सगळीच माध्यमं गप्प कशी? संजय डाफ, नागपूरमध्ये इतना सन्नाटा क्यों है? नक्कीच सर, म्हणजे या प्रकरणामध्ये अनेक शंका कुशंका आहेत, अनेक प्रश्न आहेत. मात्र या शंका कुशंकावर, अनेक प्रश्नावर कोणीही प्रकाश टाकायला तयार नाही. उलट पक्षी ही हे प्रकरण जे आहे ते आता बंद झालेलं आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी, याचा बाईट घेण्यासाठी पोलीस सहपोलीस आयुक्त जे आहेत नागपूरचे त्यांच्याकडे सर्वजण गेले, त्यांचे बाईट सर्वांनी दाखवले, त्यांच्या प्रतिक्रिया सगळ्यांनी छापल्या. मात्र या प्रकरणातील नेमकी वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. आणि दडपण, तुम्ही जो जो विषय केला की सन्नाटा क्यू आहे, दडपण काय, नक्की दडपण आहे. म्हणजे हे दडपण इथून नाही, हे दडपण वरपर्यंत दडपण आहे. त्यामुळे कोणीही या प्रकरणावर चर्चा करायला तयार नाही, बोलायला तयार नाही. म्हणजे आपण कालची बातमी दाखवली त्याच्यावर आज रिॲक्शन घेण्याचा मी प्रयत्न केला, कोणीही या संदर्भात बोलायला तयार नाही. म्हणजे कोणी म्हटलं हे प्रकरण न्यायालयीन आहे, कोणी म्हटलं या प्रकरणाचं अनेक कंगोरे आहेत, संशयास्पद आहेत. त्यामुळे कोणीही एकतर रिस्क घ्यायला तयार नाही. मी बोललो आणि मला जर वरून काही कमी झालं तर असा एक भीती अनेकांच्या मनात आहे, कोणाला वरून प्रेशर आहे, त्याच्यामुळे कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही. खरं म्हणजे हे प्रकरण नागपुरात घडलेलं आहे, हा सगळा घटना कागद आले ते तर स्पष्ट आहे. रविभवनाच्या रजिस्टरमध्ये नोंदच नाही. बरोबर बरोबर, रविभवनच्या याच्यामध्ये नोंद नाही, त्याच्यामध्ये खाडाखोड आहे. नागपूरमध्ये वरून दडपण आहे असं म्हटलं जातंय आणि नागपूरमध्ये वरून वर पण काही फार दूर नाहीये, त्यामुळे ते दडपण आणखी थेट आहे. नाही, एक प्राध्यापक राजरत्न आंबेडकर आपल्यासोबत आहेत, मी येतो तुमच्याकडे. न्यायमूर्ती प्राध्यापक राजरत्न आंबेडकर काय म्हणताय? खरं तर मी साम टीव्ही मराठीचे आभार व्यक्त करीन. काल मी सर्च करता करता साम टीव्ही जेव्हा बघितलं आणि मनात विचारायला की बरंच धाडसी चॅनल आहे, कोणीही लोयांचं नाव घ्यायला आज तयार नाही आणि काल लोयांचं संपूर्ण सत्र तुम्ही चालवत होतात आणि मी लगेच संजयजीने आपल्याला फोन केला की मला या विषयावर बोलवता आलं तर बोलवा, कारण मी खूप अभ्यास करून याच्यावर काही कन्क्लुजन्सला पोहोचलो आहे. खरं तर भीती माझ्याही मनात आहे. आज मी जी मतं मांडणार आहे कदाचित हे ऐकल्यानंतर अनेक लोक माझ्यावर टीका करतील, अनेक व्यवस्था माझ्यावर तुटून पडतील, परंतु आजही देशामध्ये लोकशाही टिकून आहे म्हणून ही लोकशाही जोपर्यंत आहे तोपर्यंत मला बोललं पाहिजे. हा संपूर्ण जो प्रकार आहे लोयांचं आपण सगळं एक्सप्लेन करून सांगितलं की कशा पद्धतीने मृत्यू होतो, रिक्षा जिथे रिक्षाची व्यवस्था नाही तिथे रिक्षा येते, हे सगळं आहे, हे सगळं आपल्याला मान्य आहे. आरएसएसचा बहेती घरापर्यंत निरोप आणतो जे फोन पुलिसवाल्यांना द्यायला पाहिजे तो बहेती आरएसएसचा कार्यकर्ता कुटुंबियांना देतो, एसएमएस डिलीट आहेत, हे सगळं मान्य आहे. पण हे सगळं कशासाठी सुरू आहे याचं जर आपण कन्क्लुजन काढलं, हे चार सुप्रीम कोर्टचे टॉप मोस्ट सिनियर जजेस ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि काय सुचवायचा प्रयत्न करतायत हे आम्हा लोकांना कळलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग बघतोय त्या पद्धतीने मला कदाचित मला खूप दडपणाखाली मला हे बोलावं लागतंय की या ज्युडिशरीमध्ये बेंच फिक्सिंग चे प्रकरण सुरू झालेलं आहे. हे चारही सुप्रीम कोर्टचे टॉप मोस्ट जजेस हे त्या दिवशी बोलले ज्या दिवशी जस्टिस लोयांची केस देखील अशा एका लोअर जजकडे सुपूर्त करण्यात आली ज्याच्यामध्ये न्यूट्रल किंवा सकारात्मक जजमेंट त्याच्या पद्धतीने लागेल अशा पद्धतीने त्यांना देण्यात आली. म्हणजे सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टचे जजेस असतानाही ही सुप्रीम चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रा
हे केस 10व्या आणि 22व्या क्रमांकावर जे ज्युनियर आहेत त्यांच्याकडे ट्रान्सफर करतात. अरुण मिश्रा यांचे जर आपण संपूर्ण कारकीर्द बघितली तर हे पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल जेवढ्याही केसेस आहेत त्या सगळ्या केसेस अरुण मिश्रा यांच्याकडे डायव्हर्ट केल्या जातात, त्यांच्या बेंचकडे दिल्या जातात. आपण जर टप्प्याटप्प्याने बघितल्या तर एवढंच नाही, अमित शहांचीच केस नाही. बघा, जसं तुम्ही सांगितलं की अमित शहांची केस आधी दुसऱ्या एका जजकडे होती आणि एक दिवस आधी त्यांची ट्रान्सफर होते, मग लोयांचं तिथे येतं आणि काही दिवसापूर्वीच मग त्यांची खून होतो, हत्या होते किंवा नॅचरल डेथ होते, तो सबज्युडाईज प्रश्न आहे. परंतु त्यानंतर लगेच एका महिन्यात त्यांना क्लीन चिट मिळते. केवळ ही एकच केस त्यांच्याकडे हे नाही आहे, वळती करण्यात आली नाही. अरुण मिश्रा यांच्याकडे सहारा बिर्ला मॅटर देखील गेला होता, ज्याच्यामध्ये स्वतः प्राईम मिनिस्टर सहारा बिर्लाकडनं करोडो रुपये घेण्यामध्ये स्वतः लाच स्वीकारताना त्यांच्यावर खटला भरण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने त्यांच्यावर खटले होते, हे अरुण मिश्राकडे ट्रान्सफर होतात आणि अरुण मिश्रा त्यांना क्लीन चिट देतात. म्हणजे पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल केसेस जेवढ्याही या देशामध्ये आहे या सगळ्या अरुण मिश्रांना दिल्या जातात आणि अरुण मिश्रा सगळ्यांना क्लीन चिट देत आहेत. अशा पद्धतीने बेंच फिक्सिंगचं काम सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. हेच उघडकीस आमच्या या चार सुप्रीम टॉप मोस्ट जजेसने आमच्या समोर आणलं. हे आणल्याचा परतफेड यांना काय झाली, हे काँग्रेसचे आहेत, हे नक्षलवादी पाकिस्तानी लिबरल आणि अनेक लोक यांना फंड करतायत, अशा पद्धतीने यांच्यावरच टीकासत्र सोडण्यात आलं. बीजेपीचा ट्रोल, गोदी मीडिया आणि हे सगळी लोक यांच्यावर तुटून पडलेत. गोगोई स्वतः काँग्रेसमध्ये आहेत म्हणून काँग्रेसच्या बोलण्यानुसार हे अशा पद्धतीने बोलतायत. हे अशा पद्धतीने यांच्यावर ट्रोल करून ही लोक या लोकांना राजरत्न, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटलांना मगाशी काहीतरी बोलायचं होतं, न्यायमूर्ती बोला. नाही, असं आहे की ते सीबीआयचे जज होते, त्यांना रेग्युलर सिक्युरिटी होती. नेमकं ती सिक्युरिटी 24 ते 30, समजा तो माणूस आजारी असेल त्याला अल्टरनेटिव्ह माणूस द्यायला पाहिजे होता, सिक्युरिटी दिली नाही. दुसरी गोष्ट, त्यांची नोंद नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट असतो आणि एक रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवला जातो. बरोबर, तर ते दोन्ही रिपोर्ट एकच डॉक्टर लिहितो. तो डॉक्टर एका त्याच्या जी कॉपी आता कोर्टापुढे येणार आहे त्या कॉपीत आहे की रिजर मॉटर नुकताच सुरू झालेला आहे बोट, आणि दुसऱ्या कॉपीमध्ये लिहितो की फुल झालेला आहे, वेल मार्क्ड बॉडी, म्हणजे फुल रिजर वॉटर बॉडी कडक झालेली आहे. तर अशा परिस्थितीत एका वेळेला एका क्षणी हे असं कसं लिहू शकतो. दुसरा कॉज ऑफ डेथ तो लिहितो तिकडे की सडन डेथ, म्हणजे जे फॉरेन्सिकला पाठवलं तिकडे, आणि इकडे लिहितो कार्डियक वॉस्क्युलर सिस्टीम फेल्युअर. म्हणजे सडन डेथ ओपन्स मेनी अव्हेन्यूज, कार्डियक वॉस्क्युलर सिस्टीम लिमिट्स इट टू सडन डेथ, आणि हे सगळं नंतर तयार केलं जाते. स्वतः अमित शहा मार्चमध्ये कुठेही प्रेसला कोणालाही न सांगता 4 दिवस रवी भवनला येऊन राहिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्या लिस्टमध्ये आम्ही बघितलं तर बरेच सुप्रीम कोर्ट जजेस आहेत. हे सगळं म्हणजे हे काही इनोसेंटली घडत नाही. तेव्हा या लोकांनी, आमचे जे काही तिथं लोक आहेत, त्यांनी विचारलं अरे अमित शहा 4 दिवस इथं आहेत काय बोलतो म्हणे, आम्हाला कोणाला माहिती नाही, आणि पत्रकारांनी त्यांना धुडकून लावलं. ते अशा परिस्थितीमध्ये अमित शहा आणि त्यांना आता त्यांच्यावर अमित शहावर केस येते, ते पिटिशन आहे. बरोबर बरोबर, पिटिशन काय आहे की अमित शहाने येऊन इथलं रेकॉर्ड मॅन्युप्युलेट केलं म्हणून, त्यामुळे तो पिटिशन आता हायकोर्टात आहे. हायकोर्टामध्ये लोहियाच्या केसची चौकशी व्हावी हा पिटिशन आहे. अगदी अगदी, मुंबई हायकोर्टात आहे. सगळी चर्चा ही, सगळी चर्चा आपण करत राहू, ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची आहे, कारण या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत. आणि संशय आहे, हा मृत्यू संशयास्पद आहे याच्यामध्ये काही शंका नाही. कोर्टानं सांगितलेलं आहे राज्य सरकारला की या संदर्भातली जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं खुली करा आणि कुठलाही संशय राहता कामा नये. ही सगळी चर्चा आपण करत राहू. ब्रेकनंतर ही चर्चा कदाचित आणखी एका वेगळ्या वळणावर जाणार आहे, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. पंधरा मिनिटात जगभरातल्या बातम्या, टॉप 50 न्यूज, दररोज सकाळी 7 आणि संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या आरोग्याच्या समस्यांसाठी मोफत वैद्यकीय सल्ला आजच भेट द्या डॉक्टर जैन यांच्या वैद्यकीय केंद्राला. संपर्क 9594072020. जीवनाला
जीवन म्हणण्या इतपत जे शिक्षण असेल ते खरं शिक्षण द्यावं लागेल. म्हणून त्यात परिवर्तन योग्य दिशेनं होणं जास्त गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे असं वाटतं. MIT औरंगाबादचे संस्थापक डॉक्टर यज्ञवीर कवडे यांना भेटूया आमच्या सक्सेस अनलिमिटेड या विशेष कार्यक्रमात येत्या रविवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या SAM TV. आपल्या आरोग्याच्या समस्यांसाठी मोफत वैद्यकीय सल्ला आजच भेट द्या डॉक्टर जैन यांच्या वैद्यकीय केंद्राला. संपर्क 9594072020. ॲग्रोवर दररोज सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 फक्त SAM TV. न्यूट्रिस प्रस्तुत ॲग्रोवन, शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा न्यूट्रिस. सहप्रायोजक भंडारी ग्रुप यांचा आधुनिक आविष्कार ड्रीप इंडिया. आपल्या आरोग्याच्या समस्यांसाठी मोफत वैद्यकीय सल्ला आजच भेट द्या डॉक्टर जैन यांच्या वैद्यकीय केंद्राला. संपर्क 9594072020. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यायमूर्ती लोयांचं काय झालं ही चर्चा आपण करतो आहोत. न्यायमूर्ती लोयांचा नागपूरमध्ये मृत्यू झाला आणि हा मृत्यू संशयास्पद आहे, कदाचित हा खून असू शकेल अशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भातले अनेक पुरावे सादर केले जात आहेत, किंबहुना तो नैसर्गिक मृत्यू नव्हताच असं सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत आणि तरीसुद्धा बनवाबनवी सुरू आहे, तरीसुद्धा विरोधातला आवाज दाबला जातो आहे. हा मृत्यू संशयास्पद आहे असं कोणी म्हणता कामा नये अशा प्रकारचं एकूण वातावरण निर्माण केलं जात आहे. माध्यमं शांत आहेत, कोणीच बोलत नाहीत, विरोधी पक्षसुद्धा त्या प्रमाणामध्ये या मुद्द्यावर फारसा आवाज उठवत नाहीत. एक अतिशय महत्त्वाचा CBI न्यायमूर्ती, त्याचा मृत्यू होतो, तो संशयास्पद असतो, त्याचा खून झाला अशी शंका व्यक्त होते आणि तरीसुद्धा पाण्यावर तरंग नाही, तरीसुद्धा सगळं अलबेल आणि शांत, एवढं कसलं भय आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुद्धा ज्या लोकांनी आवाज उठवला होता त्यांनासुद्धा काही भय वाटलं नव्हतं आणि आता आपलं सरकार असताना आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये एखादा मुद्दा केवळ मांडणं याचं भय कसलं. बोललं पाहिजे आणि भय टाकलं पाहिजे. भय टाकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हा मुद्दा कोणाच्या विरोधातला नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधातला नाही, कुठल्या नेत्याच्या विरोधातला नाही आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की संशय आहे, शंका आहे, संशय घेण्याचा, शंका व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्याप्रमाणे पुढं जायला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेची ही पूर्वअट असते. निरंजन टकलेंनी ज्या प्रकारे ही स्टोरी केली, किंबहुना असं म्हणता येईल की निरंजन टकले नसते तर कदाचित ही स्टोरी आलीच नसती पुढे, किंवा हे काय नक्की चाललं आहे हे कळलंही नसतं. म्हणजे नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमूर्तींची पत्रकार परिषद ही सुद्धा निरंजन टकलेंनी जी काही भूमिका मांडली त्यानंतरच कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की आता धैर्य एकवटून आपण बोललं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती जाहीरपणे असं म्हणतात की आता माध्यमांच्या हातामध्ये आहे, माध्यमांनी लक्षात घेतलं पाहिजे, काहीतरी कृती केली पाहिजे, कारण लोकशाही धोक्यात आहे. एरवी माध्यमं असं काही बोलू लागली की मीडिया ट्रायल असं म्हटलं जायचं, पण जे ट्रायल करतात त्या न्यायमूर्तींनी साक्षात माध्यमांकडून ही अपेक्षा व्यक्त केली. एकूण आपण एका विचित्र वळणावर आहोत. अशा वळणावर फार काही कठीण काहीच नसतं, संवाद साधायचा असतो, बोलायचं असतं, भय टाकायचं असतं, ते केलं तर कुठलीही परिस्थिती कठीण नसते. निरंजन टकले, मला एक सांगा की मुळामध्ये पोस्टमार्टमच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये आहे, आता न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी पण त्याचा उल्लेख केला. पोस्टमार्टम जरा सांगा, काय नक्की संशयास्पद आहे? असं पोस्टमार्टममध्ये असं लिहिलेलं आहे की रिगर मॉर्टिस प्रेझेंट ऑन इन द अप्पर लिंब आणि आत्ता न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी जो फॉरेन्सिक रिपोर्टचा उल्लेख केला त्यात त्यांनी सांगितलं की त्यात असं लिहिलेलं आहे की फॉरेन्सिक प्रेझेंट इन द रिगर मॉर्टिस प्रेझेंट इन द फुल बॉडी, मार्क्ड इन द फुल बॉडी. तर हे कारण हे दोन्ही एकाच डॉक्टर करत असतो, हे एकाच डॉक्टरच्या हस्ताक्षरात लिहिलेले रिपोर्ट असतात. आता
तो एक डॉक्टर एक रिपोर्ट लिहिताना असं लिहितो की इट इज प्रेझेंट ओनली इन द अपर लिंब. दुसऱ्या बाजूला तो त्याच वेळेला लिहित असताना तो मार्क्ड इन द फुल बॉडी म्हणतो. हे कसं होऊ शकतं? त्याच्यानंतरची आणखीन एक त्याच्यातून प्रश्न निर्माण करणारी गोष्ट की रिगर मॉर्टिस मृत्यूनंतर शरीरामध्ये पार्थिवामध्ये सुरू व्हायला साधारण 10 ते 12 तासाचा कालावधी जावा लागतो. त्यानंतर बॉडी स्टीफ होत जाते. 30 नोव्हेंबरला नागपूरमध्ये हिवाळा होता, 1 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळा होता आणि पहाटेचा हा झालेला मृत्यू आहे असं पोस्टमॉर्टम रिपोर्टचं म्हणणं आहे. तर 4 तासामध्ये म्हणजे 4:45 मृत्यू आणि 10:50 पोस्टमॉर्टम या 4-4.5 तासामध्ये रिगर मॉर्टिस सुरू कसं झालं हा त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे. मला तो रिपोर्ट जो फॉरेन्सिकचा आहे तो न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी पण दाखवलेला आहे. आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ज्या कॉरोनरी हार्ट आर्टरी इन्सफिशियन्सीचं खूप डिस्क्रिप्टिव्ह एक्सप्लेनेशन त्यात दिलेलं आहे. व्हेरॅज फॉरेन्सिक जो जास्त स्पेसिफिक आणि प्रिसाईज असायला हवा त्याच्यामध्ये तेच डॉक्टर हार्ट याच्या पुढे असा एक समास करतात आणि कंजेस्टेड इतकंच लिहितात. तर याच्यामुळे या सगळ्या शंका निर्माण होत आहेत आणि या शंकांचं समाधान व्हावं इतकाच त्याच्यातला आग्रह आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आपणही आपल्या ओपनिंगमध्ये असं म्हटलं होतात की 2015ला अनुजनी असं असं पत्र लिहिलं आणि 2018ला त्याचं समाधान झालेलं आहे काहीतरी त्याला यात संशयास्पद वाटत नाही. मला त्यातली एकच गोष्ट सांगायची आहे की या स्टोरीमधला शेवटचं व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे त्यांच्या दुसऱ्या मुलीचं सोबत वडिलांचं हरिकिशन लोया यांचं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी 17 नोव्हेंबर 2017ला दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये मी औरंगाबादमध्ये त्यांच्या घरात केलं आणि 20 नोव्हेंबरला ही स्टोरी आली. तर 20 नोव्हेंबरला ही स्टोरी येईपर्यंत कुटुंबियांना या मृत्यूबद्दल पूर्ण संशय होता, शंका होत्या आणि सगळंच त्यांना संशयास्पद वाटत होतं. आता 20 ते 29ला अनुजनी कारंटे चीफ जस्टिसला पत्र दिलं की त्याला काही त्याच्यात संशयास्पद वाटत नाही. या 9 दिवसांमध्ये या सर्व शंकांचं निराकरण कसं झालं, कोणी केलं, कधी केलं याची हे आणखीन नवीन होणारे निर्माण होणारे प्रश्न आहेत हे आतापर्यंत अज्ञात आहेत. निरंजन टकलेंचा मुद्दा फार महत्वाचा आहे. एकीकडे ही बातमी आल्यानंतर जर्नालिझम ऑफ करेज असं म्हणणारे लोक खुलासा छापत असताना निरंजन टकलेंची पत्रकारिता हाच दिलासा आहे. पण खरं म्हणजे केवळ त्यावर राहून चालणार नाही, आपल्याला आणखी पुढे गेलं पाहिजे. निरंजन टकले जे मागाशी म्हणाले की कुटुंबियांची तक्रार, अचानकपणे कुटुंबीय शांत का झाले, कुटुंबियांची तक्रार काय आपण जरा बघूया, नक्की ते काय सांगत होते, काय मांडत होते आपण जरा बघूया. तुम्ही ही पॉझिटिव्ह आमच्याकडे हे सांगा. मोहितच्या मध्ये जो चीफ जस्टिस आहे तो सांगायचा स्वतः की आणि सिव्हिल ड्रेस मध्ये रात्री अर्ध्या रात्री बोलू. तर भावाने किती मोठे जागा पाहिजे, आमच्या किती पैसे पाहिजे, तुम्ही म्हणाल होती दबाव पण होता, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी खूप टेन्शन त्याने मला सांगितलं की एक तर राजीनामा देणार नाहीतर माझी की कोण बोलते वगैरे. तर म्हणजे मी ब्रिजवरची बहीण बोलते, तर तुम्ही ऐकू शकाल का? मला तर काहीच कल्पना नव्हती की नेमकं काय ऐकू शकाल वगैरे ना, तुला काय ते सांगा मी ऐकू शकतो. तर ते म्हणे असं असं झालेलं आहे. किती वाजता आला आपण? 5 वाजता आला. डेथ झाली सांगायला? डेथ झाली असं 5 वाजता आला. तर म्हणे तुमच्याकडे येण्यासारखं कोणी ऐकलं हे पण विचारलं. बरं तर मग आम्ही येतोच आहे म्हटलं, आम्ही निघतोच आहे, मी बाबांना घेऊन दवाखान्यात आहे त्यांना घेऊन मी येणार आहे म्हटलं. आणि आम्ही लगेच तयार झालो, जसं आहे तसंच गाडीत बसलो, कारण गाडी होती घरी, ड्रायव्हर पण होता, मी आई माझी बहीण आणि ड्रायव्हर. आम्ही चौघं दवाखान्यात गेलो बाबांना घेण्यासाठी. मग बाबांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग बाबा आम्ही खाली उतरलो. जर तुम्ही पीएम सारख्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवून त्याची लिस्ट बनवायची असते आणि ती ताब्यात घ्यायची असते. तो चष्मा दिसल्यानंतर माझी मुलगी पण चष्मा मानेखाली होता, मानेखाली होता चष्मा. बाकी पाहिजे त्याची ती पॅन्ट होती बेल्ट, तो पॅन्टीला उलटा लावले, बक्कर उलटा सँड होता आणि असा उलटा होता, म्हणजे कसा तरी लावलेला होता असं काढून. 1000 रुपये तुम्हाला देतो, तुम्ही ही पॉझिटिव्ह आमच्याकडून हे सांगा.
मोहितच्या म्हणजे तो चीफ जस्टिस आहे तो सांगायचा स्वतः की आणि सिव्हिल ड्रेस मध्ये रात्री अर्ध्या रात्री बोलून त्याने मला सांगितलं की एक तर राजीनामा देणार नाहीतर माझी आपण बघितलं की नातेवाईकांची एकूण तक्रार काय होती. नातेवाईक स्वच्छपणे सांगत होते की संशय आहे हा खरं म्हणजे मृत्यू नाही हा खून आहे. आणि तरीसुद्धा आता मात्र सगळे नातेवाईक एका सुरामध्ये असं म्हणत आहेत की आता काही तक्रार नाही आहे. त्यांच्या कुटुंबियांशी नातेवाईकांशी चर्चा करण्याचा बोलण्याचा प्रयत्न मी स्वतःसुद्धा व्यक्तिशः केला आणि माझ्या असं लक्षात आलं की मंडळी कमालीच्या ताणाखाली आहेत तणावाखाली आहेत. त्यांना कुठल्याही प्रकरणामध्ये पडायचं नाही. मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचे आपापले प्रश्न आहेत आपापल्या समस्या आहेत आणि त्यामध्ये पुन्हा ही समस्या कशाला त्यामुळे झालं ते झालं असं हे लोक म्हणत आहेत. पण नातेवाईक किंवा कुटुंबीय इथपर्यंत येणं या टप्प्यावर येणं किंवा या प्रकारे त्यांनी विचार करणं हे फार भयानक आहे. अतुल लोंढे मला तरीसुद्धा कळत नाही की एवढं सगळं होऊनसुद्धा विरोधी पक्षांना या संदर्भामध्ये ज्या प्रकारे त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे तशी भूमिका त्यांनी घेतली असं दिसत नाही. संजयजी थोडंसं आपण या सगळ्या गोष्टीमध्ये जर लक्ष दिलं तर ज्या पद्धतीने माध्यमांमधून याच्यावर टीका व्हायला पाहिजे नव्हती किंवा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे नव्हते तसे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले नाही. त्याचा उल्लेख मी केला त्याचा उल्लेख मी केला सारख्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी असे प्रश्न उपस्थित हो सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी चार ज्येष्ठ न्यायाधीश आले त्या दिवशी पण राहुलजी येऊन स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली स्वतः प्रश्न उपस्थित केले. आता न्यायालयाच्या विरोधामध्ये आपण आंदोलन उभं करून न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे एक राजकीय पक्ष म्हणून ज्यांनी या सगळ्या संस्था मागच्या 70 वर्षात डेव्हलप केल्या ते योग्य होणार नाही. न्यायालयावरचा विश्वास आज अजून कायम झाला की चार लोकांनी ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे आणल्या म्हणजे आज तुम्ही किती प्रयत्न केला तरी लोकशाही किती लोकशाहीचे पाळमुळे किती रुजलेले आहेत. आज आपल्यामध्ये कोळसे पाटील साहेब बसले आहेत आज संजय डाब सारखा कार्यकर्ता अजून सत्य पुढे आणतो की याच्यामध्ये लपाछपी कशी सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक पातळीवर हा विरोध जो आहे तो सुरू आहे. आम्ही हे प्रश्न उपस्थित केले की अनुज लोया हा 21 वर्षाचा मुलगा पुढे येतो पण त्यांच्या बहिणी ज्या डॉक्टर आहेत जे शिकलेले आहेत जे ज्येष्ठ आहेत त्या घरातलं कोणीही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढे येत नाही आणि ते बोलत नाहीत याच्यावरनं चित्र स्पष्ट होतं की कुठल्या तरी दबावामध्ये तो पोरगा प्रेस घेतोय. न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील तुम्हाला असं वाटतं का की अतुल लोंढे म्हणतायत विरोधकांनी आपलं काम केलं असं वाटतं तुम्हाला किंवा करतायत? करतच नाही. मी तर असं म्हणेल की गेली 4 वर्ष विरोधकांनी जे बिळ्यात जाण्याची भूमिका घेतली ती फार वाईट आहे आणि म्हणून यांना फारच मी तर असं माझ्या खेड्यातल्या भाषेत मा झाला यांना आणि यांना असं वाटतं की आम्हाला कोणी चॅलेंजेस करत नाही. वास्तविक ही जी न्यायमूर्तींची परिषद आहे या परिषदेने मी म्हणत असतो की त्या न्यायमूर्तींनी देशावर उपकार केलेत नाहीतर चीफ जस्टिस आणि सरकार काय चाललं होतं बेंचेस फिक्सिंग बेंचेस कसे बोल आता ते बोलले तसं की आता आम्हाला देशाचे प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर जर सुप्रीम कोर्टाची मदत लागत असेल आणि ती जर या सिनियर जजेसला विचारत न घेता जर बेंचेस फॉर्म होत असतील तर देशाचं भवितव्य काय. म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्षांना अशी विनंती करत होतो की तुम्ही कोर्टावर मोर्चे न्यायची गरज नाही अरे एक्झिक्युटिव्हने ना एक्झिक्युटिव्हने आत्तापर्यंत लोहियामध्ये काय केलं आणि हे जर तुम्ही दडपादडपी का करताय तुमचा जर तुम्हाला जर एक्झिक्युटिव्हचा इतिहास माहिती आहे बघा एक्झिक्युटिव्हमध्ये सुद्धा फरक असतो. ज्यांचा इतिहासच काळा आहे जे फक्त स्वतःला खुनी म्हणूनच मिरवण्यात धन्यता मानतात त्या खुनी लोकांच्या सगळ्या ॲक्शन्सवर विरोधकांनी तुकून पडलं पाहिजे ते पडत नाहीत आणि त्यांच्या ज्या अडचणी असतील त्यांच्यातल्या अनेक नेत्यांच्या फायली असतील तर मग आम्ही कोणाकडे जायचं आणि आम्हाला या सगळ्या तुमच्या फायलींची तुम्हाला काळजी असेल तर आमच्यासारख्या लोकांनी म्हणजे आता मी 85 साली न्यायमूर्ती सावंतांनी पुस्तक लिहिलं आहे इंडिपेंडंट ज्युडिशियरी इज अ मिथ अ रियालिटी आणि त्यात त्यांनी सगळे वर्णनं केली आहेत. माझं म्हणणं असं आहे की ज्युडिशियरीला सुद्धा ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे आणि ही ट्रान्सपरन्सी लोहियाचा मुळात तपास करून देशापुढे आणणं याच्यातून ट्रान्सपरन्सी जुड्याची. न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. सरकार कुठलं का असेल ना त्यावेळी आवाज उठवणं फार महत्वाचं असतं म्हणजे
अतुल लोंढे काँग्रेसचे आहेत, काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी एक सरंजामी व्यवस्था निर्माण झाली होती तेव्हा प्रश्न विचारला गेला मारुती कांबळेचं काय झालं, कारण या सरंजामी व्यवस्थेमध्ये असे अनेक मारुती कांबळे मरत आहेत, सिनेमे निघाले, सगळ्या आवाज उमटला, मारुती कांबळेचं काय झालं, आता न्यायमूर्ती लोयांचं काय झालं हेही बोललं पाहिजे. तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं आणखी आता भाजपचं आहे, प्रश्न सरकार कोणाचं का असेल ना, पण जेव्हा जेव्हा असे संशयास्पद गोष्टी असतील तेव्हा तेव्हा आवाज उमटला पाहिजे. अतुल लोंढे, बी जी कोळसे पाटील जे म्हणतायत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला पायाभूत घटक आहे विरोधक. बाबासाहेबांचं भाषण आहे लोकशाही कशी टिकेल, ते म्हणाले विरोधक, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधक, विरोधकावर अवलंबून आहे लोकशाही. अशा वेळी लोकशाही जपणं सांभाळ, लक्षात घ्या, सत्ताधारी तुम्ही असाल किंवा आणखी कोणी असेल, सत्ताधारी लोकशाही कधी सांभाळत नाहीत, ती जे घटक सांभाळतात त्यामध्ये पहिला घटक विरोधक आहे. अतुल लोंढे, तुम्ही काय करता आहात? कोळसे पाटील साहेब अतिशय आदरणीय आहेत, त्यांचा सन्मान ठेवून मी सांगतो की त्यांनी सगळे आंदोलन रस्त्यावर येऊन, म्हणजे मोठे मोठे नेते रस्त्यावर आले, मग ते डिमॉनिटायझेशनच्या विरोधात असेल, आता लोयांच्या केसमध्ये आता 26 तारखेला आमचं संविधान बचाव रॅली आहे, आणि निरंजनजींचं पण मी समजू शकतो, पण कशा पद्धतीनं ते ज्या पद्धतीनं लोकांसमोर आलं पाहिजे ते फक्त सोशल मीडियामधनं येतं. आपण जीएसटीचं व्यापाऱ्यांनी केलेलं आंदोलन कधीच माध्यमांमधून आलं नाही, ते सोशल मीडियाच्या माध्यमामधून आलेलं आहे. त्यामुळे आंदोलन करत नाही असं नाही आहे, सभागृहामध्ये बोलत नाही. ही सगळी चर्चा महत्वाची आहे, माझा वेळ संपत आलाय, ठीक आहे, पडत नव्हतं. पण आता संजयजी मला एक शेवटला 30 सेकंद द्या, बोला बोला सेकंद बोला बोला, माझ्यावर अन्याय होऊन जाईल, बोला पण माझ्यावर अन्याय होऊन जाईल. त्याचं ज्या पद्धतीने मीडियामध्ये ते प्रतिबिंब आलं पाहिजे, ते प्रतिबिंब येत नाही असं दुर्लक्षण म्हणावं लागतं. पण आमच्या विरोध आमचं सरकार असताना सगळ्या संस्था ज्या आहेत त्या बोलत होत्या, माध्यम सुद्धा बोलत होत्या, आणि आम्ही कुठेही दडपण्याचा प्रयत्न केला नाही. असं जर असेल तर 12 ते 14 तुम्ही बघून घ्या, काढतो म्हटलं तर अनेक गोष्टी निघतील, पण आम्ही सगळ्या सरकारमधल्या प्रश्नांबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल आणि अनेक मुद्द्यांबद्दल वेळोवेळी त्यावेळी आम्ही टीका केलेली आहे. ठोकत होतो तो मुद्दाच नाही आणि ते केलंच पाहिजे. याचा अर्थ तुमचं सरकारमध्ये काही फार आलबेल होतं वगैरे असं म्हणायचं कारण नाही. मी मारुती कांबळेचं काय झालं हा उल्लेख त्यासाठीच केला. तुमची सरंजामी मस्ती त्या सरकारची आणि त्या सगळ्या याची कुठल्या टप्प्यावर होती तेही आम्ही बघितलं आणि त्यावेळी आम्ही टीका केली, मुद्दा तो नाही. आता माझ्याकडे शेवटचं 1 मिनिट आहे, न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, व्हॉट नेक्स्ट? निरंजनकडे त्यानंतर मी. अगदी महत्वाचं असं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पहिल्या दिवसापासून सांगतोय की जजेसने आपले मतभेद स्वतः मिटवावेत, त्याच्यात कुणीही थर्ड पार्टी असता कामा नये, कारण तुमचे मतभेद मिटवायला या देशामध्ये कुणीही लायकीचं नाही. तेव्हा जजेसने ते पहिले मतभेद मिटवावेत सुप्रीम कोर्टाचे. दुसरी गोष्ट, आम्ही मी जे म्हणतोय की सीतामाईची अग्निपरीक्षा देऊन न्यायसंस्थेने या सगळा कलंक ह्या 100 कोटी काय, खून काय, तुमचं दडपण काय, किंवा तुम्ही ज्या तऱ्हेने देशामध्ये गोंधळ घातलाय आणि एक भय निर्मित केले ज्याला म्हणतात डर का माहोल तयार किया आहे, उसके खिलाफ यदि ज्युडिशियरी काम करती है तो ये हो सकता है. ज्युडिशियरीने या देशात हा पायंडा पाडला आणि अशा वेळी ही वेळ अशी आहे की यावेळी फक्त ज्युडिशियरी देशाला. निरंजन मला सांगा की मुळामध्ये तुम्ही केवळ स्टोरी केली नाही, तुम्ही सिरीज ऑफ स्टोरीज एवढ्या दिल्या. लॉजिकल एंड आपण म्हणत असतो किंवा पुढे जायचं, आता काय काय होणं अपेक्षित आहे असं वाटतं? संजयजी, माझ्या मनात ही गोष्ट पहिल्यापासून खूप क्लिअर होती की जर्नलिस्ट म्हणून माझं जे कर्तव्य आहे तेवढंच मी केलं पाहिजे. आणि जसं मला आजोबांनी त्या सांगितलं होतं अनुजच्या, की अनुजचा कोणावरही विश्वास नाही, इथल्या व्यवस्थेवर नाही, कुठल्या माणसावर नाही, कुठल्या लॉ अँड ऑर्डरवरती नाही, किंवा ज्युडिशियरीवर नाही, जर्नलिझमवर नाही, तर या बाकीच्या व्यवस्थांमध्ये विश्वास नाही याबद्दल मी काही करू शकत नव्हतो. पण निदान या जनरेशनचा जर्नलिझमवर तरी विश्वास बसावा यासाठी आपण काही करू शकतो, तर हे आपण करूया असं म्हणून ही स्टोरी केली. निरंजन तुम्ही हा ज्युडिशियल फ्रेटर्निटीचा विषय, अगदी खरं, निरंजन फार महत्वाचं काम केलंय आणि अगदी आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं आय सॅल्यूट यू. तुम्ही जे काम केलंय ते फार महत्वाचं आहे, फार मोठं काम आहे. आपण ऐकली चर्चा, मुद्दा केवळ लोयांच्या संशयास्पद मृत्यूचा नाही तर तो आहे एकूण इथल्या दडपशाही व्यवस्थेचा. सुप्रीम कोर्टाचे आदेश झुगारून न्यायदान होतच कसा? गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही असं म्हणावं अशी अवस्था.
ज्यांचा आतला आवाज शिल्लक आहे असे प्रामाणिक न्यायाधीश आले समोर. पण यक्ष प्रश्न हा आहे की हे सगळं बदलणार कसं? न्याय मागण्याची वेळ न्यायाधीशांवर यावी याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठलं? न्यायपालिका पोखरलेली, कायदेमंडळ बहुसंख्याकवाद्यांचं आणि कार्यकारी मंडळ ज्याचा मगाशी न्यायमूर्तींनी उल्लेख केला त्यांच्याच अधीन. माध्यमांबद्दल काय बोलायचं? अशा वेळी या लोकशाहीचं काय होणार? मुद्दा आहे तो भारत नावाच्या देशाच्या अस्तित्वाचा, इथल्या लोकशाहीचा, तुम्ही आम्ही मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकणार की नाही याचा. भीतीतनं बाहेर येण्याचा मार्ग असतो भीतीला भिडणं हाच. गोरख पांडे नावाचा आमचा कवी मित्र म्हणतो, वे डरते है किस चीज से डरते है वे, तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज के बावजूद वो डरते है कि एक दिन निहत्थे और गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे. आपण घाबरणं सोडून देणं हाच एकमेव मार्ग आहे तरच इथं लोकशाही नांदू शकते. निर्भीड होण्याचा, भयमुक्त होण्याचा, बोलण्याचा संकल्प करत आज थांबतो इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू येत्या सोमवारी सायंकाळी 5 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. देश दुनियेतली दिवसभरातली प्रत्येक